डॉक्टर रवींद्र सपकाळ यांचा वाढदिवस तथा सपकाळ नॉलेज हब या शैक्षणिक संस्थेचा 19वा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा झालाय. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक, त्याचबरोबर राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट उपाध्यक्ष सौ कल्याणी सपकाळ या उपस्थित होत्या. आलेल्या मान्यवरांचा सपकाळ नॉलेज हबच्या वतीनं यथोचित सत्कार झाला. आलेल्या सर्व पाहुण्यांनी डॉक्टर रवींद्र सपकाळ यांना जन्मदिनाच्या त्याचबरोबर सपकाळ नॉलेज हब या शैक्षणिक संस्थेला उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. सपकाळ नॉलेज हबचे सर्वे सर्व आदरणीय रवींद्र सपकाळ साहेब यांचा 60वा वाढदिवस आज सर्वच त्यांच्या संबंधित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे आणि मी आदरणीय सत्यजित दादा, आदरणीय पुरुषोत्तम दादा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. मी माझ्या वतीने आणि सर्वांच्याच आमच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच शैक्षणिक सुविधा लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे परमेश्वरांनी त्यांना मोठी ताकद देव अशी त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे मोठे बंधू सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन आदरणीय रवींद्रजी सपकाळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराज त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि ही सपकाळ नॉलेज हब नावाची संस्था सांभाळण्याची शक्ती देव, याच शुभेच्छा. धन्यवाद. या अभिष्टचिंतन व वर्धापन दिनानिमित्ताने रक्तदान शिबिर, कॅन्सर चेकअप तसेच आय चेकअपचंही आयोजन करण्यात आलं. कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट उपाध्यक्ष सौ कल्याणी सपकाळ, सपकाळ नॉलेज हबचे सर्व सहकारी मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सपकाळ नॉलेज हबचे डॉक्टर रवींद्र सपकाळ यांनी यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करत आपलं मनोगत व्यक्त केलं. आज सपकाळ नॉलेज हबचा 19वा वर्धापन दिनानिमित्त माझ्या जन्मदिनी या संस्थेमध्ये जे प्रथम सर्वप्रथम वृक्षारोपण झालं आणि त्याच्यानंतर रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर कर्करोग निदान, त्याच्या सर्व विद्यार्थी आणि त्याला सगळ्या शिक्षकांना त्याचा लाभ घेण्या व्हावा म्हणून हा उपक्रम संस्थेने राबवला आणि त्याचबरोबर या अंजनेरी वाडोली आणि इतर ग्रामीण भागातील सर्व ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांना आवश्यकतेप्रमाणे त्यांचं वाटप करण्यात आलं, त्यानिमित्त मी सर्वांचा आभारी. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.